एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी. सर्व प्रकारच्या एसटीच्या तिकीट दरात 18% दरवाढीच्या निर्णयाची 15 जून मध्यरात्रीपासून अंमलबजावणी होते, त्यामुळे सर्व प्रकारच्या बसेसचं तिकीट महागणार आहे. या दरवाढीच्या योग्य अंमलबजावणीसाठी 15 ते 18 जून या कालावधीत एसटीच्या अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून मुख्यालयात हजर राहण्याचा अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. डिझेलचे वाढते दर तसेच एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाईलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचं एसटी महामंडळानं म्हटलं आहे. याचबरोबर यापुढे तिकिटाचं भाडं आकारणी ही 5 रुपयांच्या पटीनं करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. उदाहरणार्थ एखाद्या प्रवासाचं तिकीट 7 रुपये असेल तर त्याऐवजी 5 रुपये आकारले जातील. तसेच 8 रुपये तिकीट दर असल्यास 10 रुपये तिकीट दर आकारला जाईल. सुट्टे पैशांसाठी प्रवासी आणि वाहकादरम्यान नेहमीच वादावादी होते. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटणार असून ही वादावादी थांबेल असं एसटी महामंडळानं म्हटलं आहे. झालेली तिकीट दरवाढीचा फटका ऐन सणासुदीला सर्वसामान्यांना सोसावा लागणार.